हातकणंगले तालुक्यातील खोची येथे भैरवाच्या नावाने चांगबलसा गजर करत आज शिवसेना भाजप महायुतीचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर आमदार सुजित मिंचेकर यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात भैरवनाथ मंदिरातून नारळ फोडून करण्यात आला. प्रचार समारंभाचा शुभारंभ इसळगंजी भाजप आमदार सुरेश हळवणकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, वडगाव नगराध्यक्ष मोहनलाल माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, महाराष्ट्रात सेना भाजप युती अबाधित असून हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काही असंतुष्ट मंडळींकडून वावड्या उठवल्या जात आहेत. परिणामी काही भाजपचे कार्यकर्ते युतीचे उमेदवार सोडून इतर उमेदवारांबरोबर फिरताना दिसत आहेत. परिणामी हातकणंगले मतदारसंघात भाजप सेना ही महायुती असून डॉक्टर मिंचेकर यांच्या पाठीशी भाजप हा पक्ष राहणार आहे. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चुकीचे वर्तन व प्रचार केल्यास त्याला तात्काळ भाजपमधून निलंबित केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी कुंभू जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, नाना जाधव, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांचीही भाषण. एकसमकपणा येण्याची गरज होती. आज या ठिकाणी भैरवाच्या आशीर्वादानं तुम्ही आम्ही एक दिलानं या ठिकाणी पुढे निघालोय. माझ्या दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यायला निघालोय. त्याच्या आधी त्याची सुरुवात इथनं या ठिकाणी होईल. साहेब, इथनं झालं उजाडलेला प्रकाश निश्चितपणे इचलकरंजी मध्ये पडणार याच्या बाबतीत या ठिकाणी काळजी करायचं कारण नाही. इथं जे उठतंय सूर्यदेवता आज इथनं उगवलाय दसऱ्याच्या मुहूर्तावर, त्याचा प्रकाश इचलकरंजी मध्ये पडणार आहे. काय म्हणतो हे मी म्हणत आहे, इथला देवताचा आशीर्वाद आहे. बाळासाहेबांनी एक भाषण केलं होतं, त्याची स्क्रिप्ट तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देतो. काम करायचं तर नेटानं करायचं, वर्तवर्मी काम करायचं नाही, हृदयानं करायचं. एकदा आपण जीव लावला या युतीला, निश्चितपणे सांगेन युतीचं राज्य राज्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. उद्या ह्या महाराष्ट्रामध्ये हातकणंगले तालुका असेल, इचलकरंजी, शिरोळ, शेववाडी मतदारसंघ विकासाच्या दिशेनं पुढे जायचं असेल, हा गजगननाथाचा रथ परत एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं पुढे जायचं झालं असेल, तर खासदार तुम्ही हक्काचा निवडलाय, आमदार ही तुमच्या हक्काचा पाहिजे. आणि निश्चितच ही ताकद आणि शक्ती आपण विनंती करतो. एक मोठी लढाई आपल्या समोर आहे. व्यक्तिगत संबंध असतात, मैत्री झालेली असते, एक पक्ष म्हणून आपण लढत असतो. आणि एकदा युती झाल्यानंतर आपला युती धर्म काय आहे, तर दोघांच्या मित्रपक्षाचं जर सगळ्याच मतदारसंघात जर अशा भानगडी झाल्या तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्या दळबदलेंचं सरकार येईल आणि याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. कार्यकर्ते खूप आमच्या नानासारखा कार्यकर्ता वगैरे, नाना मागच आहे ना, नाना आयुष्यभर त्या कार्यकर्त्याला काही मिळालं नाही, पण भारतीय जनता पार्टी कधी सोडलेली नाही. आणि जे कार्यकर्ते भाजप सेना युतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करणं, स्टेटमेंट देणं, सोशल मीडियावर पोस्ट टाकणं आमचा पाठिंबा आहे असं करतील, हे प्रदेश महामंत्री या नात्याने सांगतो की त्याच दिवशी त्यांची पक्षामधनं हकलपट्टी केली जाईल. निवडणुकीपुरती केली आहे आणि मागणं घेतलंय असं काही नाही आहे, ती परमनंट ती हकलपट्टी असेल. एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संदेश द्या. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.